लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. 50,000 शेतकरी फक्त बाकी आहेत, त्यांचे ताबडतोब दिले जातील. आणि सरकार कोणासाठी आहे? नानासाहेब म्हणतात नेहमी सरकारने मागं उभं राहिलं पाहिजे, सरकारने मदत केली पाहिजे, आपण मदत वाढवली पाहिजे. आता आम्ही मदत वाढवली, बघा NDRF दुप्पट पैसे दिले आपण, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले आपण, बघा मिळाले नाही. आता वाटप चालू आहे, 10,000 कोटी वाटले ना. अरे तुम्ही जे म्हणून मी सांगतो, चांगल्याला चांगलं म्हणणार आपण शिकलं पाहिजे. तुम्ही तसे चांगले आहात, पण तुम्ही बिघडू नका. आणि त्यामुळे गोगलगाईचं नुकसान तेही आपण दिलं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान, ती मागणी होती शेतकऱ्यांची, त्याच्यात देखील जयंतराव 1500 कोटी रुपये आपण त्याच्यातही दिले आणि त्याचंही वाटप सुरू आहे. हे सगळं शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना आपलं जसं केंद्राने कालच तो 14वा हप्ता वाटप होता आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते PM किसान सन्मान योजना, त्यात देखील आपल्या सरकारने 6,000 रुपयाची आणखी भर टाकली. म्हणजे आता 12,000 रुपये मिळणार शेतकऱ्यांना, 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे, घरात पाणी शिरलंय, धान्य कपडे भांडी कोंडी भिजलेली आहेत, 5,000 रुपये आपण तात्काळ मदत देत होतो, ती आता आपण 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला. आणि त्याचबरोबर जे टपरीवाले, आता काही लोक टपरीवाले, पानवाले, ठेलेवाले